आता इथे रिएक्टर मध्ये काही स्फोट झाले त्याला, पण आज कंपनी बंद असतानाही झाले ते आता बघतायत मालक, आता आलेत ते आता आतमध्ये जाऊन बघतायत काय काय झालंय, कशामुळे झालंय ते आता चेक करतायत, नंतर आपल्याला समजेल ऍक्च्युअली काय झालंय ते. कसली कंपनी होती? केमिकलचीच कंपनी आहे. आणि कधीपासून, किती वर्ष जुनी आहे ही? भरपूर झाली, आता 25-30 वर्ष झाली असतील या कंपनीला. जास्तच झाली असेल. काही नुकसान? नुकसान तर आता शेड पूर्ण बसलाय खाली. ओके. फक्त जीवितहानी? जीवितहानी काहीच नाहीये. कोण सगळे रक्षाबंधनच्या सुट्टी दिलेल्या म्हणून कोण नव्हते इथे. आज दुपारच्या नंतर सगळे निघून गेलेले घरी. काय सांगाल? अंबर केमिकल जो MIDC डोंबिवलीमध्ये ही जी कंपनी आहे, त्या कंपनीत आज अचानक रिॲक्टरमध्ये स्फोट झालेला आहे, त्यामुळे बरंचसं कंपनीचं नुकसान झालेलं आहे. तो रिॲक्टरचा स्फोट कसा झाला आहे, का झाला आहे, त्याबद्दल आम्ही चौकशी करत आहोत. याचा इम्पॅक्ट आजूबाजूच्या ज्या फॅक्टरीज आहेत त्यांनाही झालेला आहे, त्यांच्या काही काचा वगैरे फुटलेल्या आहेत. आता आम्ही MIDC आणि त्यांचे एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून पुढील कारवाई करणार आहोत.